बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मी पूनम चौगुले आणि आता बातम्या पाहू विस्तारानं कोल्हापुरात सलग दोन दिवसात एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे शाहवाडी तालुक्यातील वर्षीय गरोदर महिलेचा अहवाल आज सायंकाळी पॉझिटिव्ह आला ही महिला मुंबईहून कोल्हापुरात आली होती तर शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथल्या वीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं चा आज स्पष्ट झालं तर बुधवारी मुंबईहून आलेल्या आणि चंदगड तालुक्यातील गौसे इथले रहिवासी असलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं त्यामध्ये तीस वर्षीय महिलेसह तिच्या अकरा आणि सहा वर्षाच्या मुलांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता सव्वीस वर गेली आहे सलग दोन दिवसात जिल्ह्यात पाच रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासन हादरलं असून बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतानाच मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या लोकांमुळे पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे मंगळवारी मुंबई आणि परराज्यातून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी रात्री चंदगड तालुक्यातील गौसे इथल्या तीस वर्षीय महिलेसह तिच्या अकरा आणि सहा वर्षीय मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले मूळचे चंदगड तालुक्यातील गौसे इथं राहणारी ती महिला दहा मे रोजी मुंबईतील सांताक्रुजमधून पती आणि आपल्या दोन मुलांसह कोल्हापुरात आली होती किनीटोल नाक्यावर तपासल्यानंतर या सर्वांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं रेड मधून आल्यानं या सर्वांचा स्वॅब तातडीनं तपासणीसाठी पाठवला होता बुधवारी रात्री त्यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची धावपळ आहे तर आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले शाहवाडी तालुक्यातील चित्तूर तर्फे मलकापूर इथली तेहतीस वर्षीय गरोदर महिला आपला पती आणि चालकासह अकरा मे रोजी मुंबईहून कोल्हापुरात आली होती या सर्वांना शिवाजी विद्यापीठातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं त्यापैकी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय तर दोघांचे अहवाल अजून मिळालेले नाहीत तर त्याचवेळी वीस वर्षाच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय हा रुग्ण शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर इथला आहे हा तरुण सोलापूरहून जयसिंगपूर इथं दहा मे रोजी आला होता त्याला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं कोणतीही लक्षणं नसल्यानं त्याचं स्वॅब घेऊन घरी पाठवलं होतं आज सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे गेल्या दहा दिवसात पुणे आणि मुंबईहून सुमारे साडे नऊ हजार लोक कोल्हापुरात दाखल झालेत रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे कोल्हापूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका वाढला आहे